अमरावती मनपा क्षेत्रातील अनेक प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांमध्ये मनपा प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे। अशात अनेकांना डेंग्यू आजाराची लागण झाल्याने आता नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असताना याच घटनेवर मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी तात्काळ दखल घेत ते सुद्धा थेट रस्त्यावर उतरून स्वच्छताबद्दल माहिती घेतली। दस्तूरनगर फरशी स्टॉप नवाते मनपा शाळा भाजी बाजार आदी परिसरात जाऊन स्वच्छता बाबत कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली, तर मनपा शाळेची पाहणी करून पवार यांनी शाळकरी विद्यार्थ्यांसोबत संवादही साधला। महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार यांनी शुक्रवारी स्वतः दस्तूरनगर फरशी स्टॉप नवाते मनपा शाळा भाजी बाजार मधील स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली। महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार यांनी दस्तूरनगर फरशी स्टॉप नवाते या भागातील स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेत हजेरी बुक तपासणी करण्यात आली। स्वास्थ्य अधीक्षक श्रीकांत डवरे यांच्यासह घंटा गाडीचे कर्मचारी यांच्याशी चर्चा केली। कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करताना रस्त्याच्या साईडची पट्टी आणि मोकळ्या भूखंडाची देखील स्वच्छता करण्यात यावी अशी सूचना त्यांनी केली। अशा प्रकारे अधिकाऱ्यांकडून पाहणी करत स्वच्छता राखण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या। सदर परिसरातील अनेक भागात ठिकठिकाणी जमा असलेला कचरा कर्मचाऱ्यांकडून स्वच्छ करून त्वरित घंटागाडीत टाकण्याबाबत निर्देश दिले। संपूर्ण परिसरात स्वच्छता कायम राहावी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करावी, नागरिकांना कोणतीही असुविधा होऊ नये याबाबत विशेष काळजी घ्यावी असे आवाहन महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार यांनी संबंधित यंत्रणेला केले। मनपातर्फे महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र तात्पुरते प्रसादनगृह निर्माण करण्यात येत असून याचीही पाहणी आयुक्तांनी केली। सदर ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ तैनात करणे तसेच दुर्गंधी पसरू नये यासाठी आवश्यक फवारणी व धुवारणी करण्याचेही यावेळी निर्देश दिले। प्रसादनगृह ठिकाणी स्वच्छतेबाबत कोणतीही तक्रार येऊ नये यासाठी प्रत्येक प्रसादनगृहाच्या स्वच्छतेसाठी एक स्वच्छता कर्मचारी नियुक्त करून अविरत स्वच्छता राहावी यासाठी वेळेनुसार त्यांची ड्युटी लावावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले। मार्केट परिसरात स्वच्छतेप्रमाणेच प्रत्येक विक्रेत्याकडे ओला पिट्स ओला व सुखा कचऱ्यासाठी हिरवा व निळा डब्बा असलाच पाहिजे असे निर्देशित करीत मार्केट जवळील कंपोस्ट पिट्स व्यवस्थितरित्या कार्यान्वित राहतील याकडेही बारकाईने लक्ष देण्याच्यासाठी तसेच कोणाकडेही प्लास्टिक पिशवी असताच कामा नयेत असा कडक इशारा आयुक्तांनी दिला। अमरावती महानगरपालिका शहर स्वच्छतेची जबाबदारी पार पाडत असताना प्रत्येक नागरिकाने शहर अस्वच्छ होणार नाही याची खबरदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे। माझा कचरा ही माझी जबाबदारी हे लक्षात घेऊन नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचराच होऊ दिला नाही व कचरा टाकत असलेल्यांना एक कचरा स्वच्छताप्रेमी जबाबदार नागरिक म्हणून कचरा न टाकल्याचे आवाहन केले, तर अमरावती देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहराचे निश्चितच मानकरी ठरेल, त्यामुळे नागरिकांनी आपल्या अमरावती शहराला सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार यांनी केले आहे। यावेळी महानगरपालिका आयुक्तांनी भाजी बाजार येथील मनपा शाळेची पाहणी केली। या पाहणी दरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मनपा विद्यालयात गुणवत्ता व्यवस्थापन व स्वच्छतेची समानता पाहायला मिळाली असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार यांनी केले। आयुक्तांनी येथील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था स्वच्छता यांची पाहणी केली। बोलना
कौन सा पकड़ा जाएंगे यहाँ पर? बी। अगर हमने ऐसा लिखे ए सी बी, क्या ये सही है? क्यों गलत है? क्योंकि यहाँ पर एंगल ठीक है, इसमें किसी को दिक्कत? दूसरा पॉइंट है हमारा कि एंगल के अंदर वाला भाग कौन सा है और एंगल के बाहर वाला भाग कौन सा है। ठीक है, तो जो एंगल के अंदर है, यावेळी आयुक्तांनी मनपा शाळेचे कौतुक केले व त्याबद्दल समाधान व्यक्त केले। या पाहणीदरम्यान सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, स्वास्थ्य अधीक्षक श्रीकांत डवरे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजेश राठोड, स्वास्थ्य निरीक्षक, शिक्षक वर्ग, मनपा कर्मचारी उपस्थित होते।